संजय राऊत जे स्वतः आरोपी आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, त्यांनी ते तुरुंगामध्ये त्यांना डांबून ठेवलं गेलं होतं आणि ते जामिनावर सुटले. मुळात स्वतः ते गुन्हेगार आहेत. त्यांनी स्वतः प्रथम आरशात पाहावं आणि त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करावी. गर्दीमध्ये वाढदिवसाला एक पुण्यातील काही लोक आले, त्यातील एक जणांनी जाऊन त्यांना बुके दिला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. गर्दीमध्ये आपण कोणाकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागत नाही, तू काय आहे कसा आहे. आपण सगळ्यांना ओळखतही नाही. कदाचित संजय राऊत या क्षेत्रातले असतील किंवा या क्षेत्रातली मंडळी त्यांच्याबरोबर असतील म्हणून ते प्रत्येकाला ओळखत असतील. पण तू गर्दीमध्ये एखाद्या माणसाने जर बुके आणून दिला, पण ज्यावेळी आम्हाला कळलं की हा ही व्यक्ती गुंड आहे, त्यावेळी त्या व्यक्तीला घेऊन येणारा युवा सेनेचा पदाधिकारी जे जावळकर आहे त्याची सुद्धा आमच्या युवा सेनेतून आणि पदावरून आम्ही हकलपट्टी केली. या संजय राऊतांना काय अधिकार आहे हो? स्वतः आरोपी, स्वतः गुन्हेगार, रोज उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहून इंटरव्ह्यू देत असतात. स्वतः पण आरोपी आहात, आरोपी आहात ना, स्वतः पण भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये गेलेले आहात. पण उद्धव ठाकरेंना म्हणायचं का की भ्रष्टाचाराबरोबर रोज बसतात, रोज बैठका घेतात. त्यांचं कसं झालं आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही परिस्थिती संजय राऊत यांच्यावर आलेली आहे. राजकीय वर्तुळात देखील अशा ज्या टीका आहेत त्या अनेक विरोधी पक्षाकडून आहेत, त्या करण्यात आलेल्या आहेत. नक्की यांचा काय संबंध हे तपासा. आणि त्यामध्येच 2 दिवसापूर्वी झालेल्या गोळीबारावरून देखील जी टीका आहे ती करण्यात आलेली आहे. जी काय घटना घडलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याविषयी मला काही जास्त वक्तव्य करायचं नाही आहे. आज मी आपल्यासमोर जो बोलतो आहे तो संजय राऊत यांनी जे काही ट्विट केलेलं आहे आणि ते भरपूर लक्ष देत आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर, त्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो. परंतु आपणसुद्धा आरोपी आहात, आपणसुद्धा गुन्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये गेला होता, जामिनावर सुटलेल्या आहात. त्यामुळे आपणसुद्धा कोणाच्या बाजूला उभं राहताना माझी विनंती आहे की संजय राऊत जर बाजूला येऊन उभे राहिले तर कृपया कोणी त्यांच्याबरोबर फोटो काढू नका. सर, आनंद परांजपे यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे, जो काही ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संघर्ष पाहायला मिळतोय त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी एकत्रित तिन्ही पक्षांची बैठक घेऊन याच्यावरती समन्वय राखणं गरजेचं आहे. नाही, असा काही संघर्ष नाही आहे, तो व्यक्तिगत वाद आहे आणि व्यक्तिगत वादावरनं झालेलं आहे. याच्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हा काय विषय नाही आहे. मला एवढंच म्हणायचं की राजकारणामध्ये ईर्ष्या असावी, राजकारणामध्ये वाद असावे, एकमेकांमध्ये स्पर्धा असावी. परंतु या लेवलला ते वाद, ती स्पर्धा या लेवलला जाऊ नये. अहो, त्यांच्याकडे एवढे कोट्यवधी रुपये आले कुठून याचा तपास व्हायला पाहिजे. कधी दिले, काय दिले, काय कोणी उठल मुख्यमंत्री आरोप करल. एकनाथ शिंदे साहेब हा माणूस लोकांना देणारा आहे, घेणारा नाही. ते लोकांना वाटणारे आहेत, मागणारे नाही आहेत, याचा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे. आणि हे कोणी फालतूपणाचे आरोप करायचे, मिंदे गँग, मनी लॉन्ड्रिंग, या लोकांना धंदा नाही आहे. एकनाथ शिंदे साहेबांची स्वच्छ आणि प्रतिमा हा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे.